झी 24 तास एक पाऊल पुढे. आगीच्या तांडवात होरपळलेल्या मंत्रालयामध्ये आज नव्या जोमानं आणि उमेदीनं पुन्हा कारभार सुरू झाला. पुढचे 7 दिवस सामान्य नागरिकांना मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. मात्र संकटावर मात करून 3 मजल्यांवर मंत्रालयातलं कामकाज नव्यानं सुरू झालंय. 21 जून रोजी घडलेल्या अग्नितांडवाची राख दूर करून मंत्रालय सोमवारी नवी उभारी घेण्यासाठी सज्ज झालं. मंत्रालयात पुन्हा लगबग दिसते आहे. मात्र जे व्हिजिटर्स येतात त्यांच्यासाठी मंत्र्यांना त्यांच्या बंगल्यात व्यवस्था करण्यास सांगितलेली आहे आणि बाहेर पंडालमध्ये सुद्धा त्यांचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र सगळ्यात आनंदाची गोष्ट ही महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे. जे मंत्रालयातलं 60-65% कामकाज जे आहे ते मंत्रालयाच्याच वास्तूतून आजपासून सुरू झालेलं आहे. नव्या उमेदीनं कामावर हजर झालेले हजारो कर्मचारी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह त्यांचे सहकारी मंत्री यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 5 जणांना श्रद्धांजली वाहिली आणि एक दिलानं राष्ट्रभावनेनं प्रेरित होऊन नवा महाराष्ट्र घडवण्याची शपथ घेतली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 25 लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. चूक कोणाची होती, काय झाली, कशा करता कोण गेलं, कोण बाहेर पडलं नाही, कोण कोणाला वाचवायला गेलं यामध्ये न जाता सर्व सकट आम्ही निर्णय घेतलेला आहे. सर्व सकट सर्वच्या सर्व लोकांना एक्स रेशिया पेमेंट म्हणून 25 लाख प्रत्येकी दिले. मंत्रालयातल्या अगडोंबात 90% कम्प्युटर्स आणि हजारो फाईल्स जळून खाक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या दुर्घटनेतून धडा घेत पेपरलेस मंत्रालय करण्याचा इरादाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. सर्व फाईल्सना स्कॅनिंग करण्याचे आदेश दिले. ते काम चालू आहे. 2.25 लाख फाईल्स जुन्या महत्वाच्या फाईल्स स्कॅन झालेल्या आहेत. विभागवार त्याची माहिती आपल्याकडे आहे. जवळजवळ 3.25 कोटी पानं स्कॅन झाली होती. मंत्रालयामध्ये आम्ही कुणी महाराष्ट्रातनं जे कोणी अभ्यागत येतात त्यांना भेटू शकणार नाही. परंतु मला त्या जनतेला विनंती करायची की आम्ही तुम्हाला जरी भेटू शकलो नाही तरी आमचं जे मुंबईतलं घर आहे सगळ्यांचं, मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचं, तिथं तुम्ही सकाळी लवकर येऊन 10 वाजेपर्यंत आम्हाला भेटा. 10 वाजेपर्यंत तुमचे ज्या काही अडचणी असतील. राज्याचा गाडा जिथून हाकला जातो ते मंत्रालय दुर्घटनेनंतर अवघ्या 4थ्या दिवशी पुन्हा कामाला लागलं. आणखी 7 दिवसांनी राज्यभरातून आशा आकांक्षा घेऊन येणाऱ्या जनता जनार्दनाच्या उपस्थितीनं ही इमारत पुन्हा गजबजेल. राज्य सरकारविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने मंत्रालयातून युद्ध पातळीवर काम सुरू केलं. मात्र असं असलं तरी मंत्रालयातील काही विभाग इतरत्र हलवल्यामुळे प्रशासनाच्या कामात सुसूत्रता यायला बराच कालावधी जाणार आहे आणि परिणामी प्रशासनाची गती मंदावणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कैफ आलम आणि पंकज दळवीसह दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.